हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवलेली आहे स्नॅक्स रेसिपी, मस्त खुशखुशीत आणि टेस्टी आजची रेसिपी आहे. तर ही चिझलिंगची रेसिपी आहे. तर घरगुती कशा पद्धतीने चिझलिंग बनवता येतं, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चिझलिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा. तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. इथे एका पातेल्यामध्ये मी 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे गॅसवर गरम करून घ्यायचं आहे. दूध कोमट गरम झालं की त्यामध्ये आपल्याला इथे चीज स्लाइसेस घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुकडे करून घालायचे आहेत. आपल्याला हे दुधामध्ये चीज वितळून घ्यायचं आहे, त्यामुळे तुकडे करून घातले की जरा सोपं जातं. तर इथे मी साधारण 3 चीज स्लाइसचा वापर केलेला आहे. 2 वाटी मैद्यामध्ये 3 चीज स्लाइस पुरेसे आहेत. तर हे सगळे असे पद्धतीने तुकडे करून झाले की आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे ते, जेणेकरून ते खाली तळाला लागणार नाही यासाठी. तर चीज पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तर साधारण 5 मिनटं लागतात, गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. तर इथे चीज छानपैकी मेल्ट झालेलं आहे, थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही आहे. आपण पीठ मळणार आहोत, त्यामध्ये ते मिक्स होऊन जातं. तर आता आपल्या पीठामध्ये आपण 1 चमचा बटर घालून घेणार आहोत. आणि आपण जे मिश्रण केलं होतं ते थोडंफार कोमट करून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये घालून घ्यायचं आहे. पूर्णपणे एक थंड करायचं नाही आहे आपल्याला हे मिश्रण, थोडंफार कोमट असल्यावरच घालून घ्यायचं आहे. सगळं घालून झाल्याच्या नंतर आप हळूवारपणे मिक्स करून घ्यायचे. तर साधारण सगळ्या पिठाला आपण हे चीजचं आणि बटरचं मिश्रण चोळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतीये आणि पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. याने काय होईल, चीज सगळीकडे इवन स्प्रेड होईल. तर आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घेणार आहोत. तर लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर पीठ आपलं पातळ होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हळूहळू पाणी घालूनच आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. मी जे मेजरमेंट दाखवलेलं आहे ते प्रॉपर मेजरमेंट आहे. तर या पद्धतीने केलं तर तुमची चिझलिंग कधी फसणार नाहीत. तर आपलं पूर्णपणे पीठ मळून झालेलं आहे. थोडंफार आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, जास्त पातळ देखील करायचं नाही आहे. तर आता थोडंफार तेलाचा हात लावून पुन्हा ह्याला मळून घ्यायचं आहे आणि साधारण 10 मिनटं आपल्याला हे पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर 10 मिनटं आपल्याला वाट पाहावी लागेल. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं पीठ इथे सेट झालेलं आहे. आता आपण त्याचे साधारण छोटे बॉल्स करून घेऊयात, ज्या पद्धतीने आपण चपात्यांसाठी करतो त्या पद्धतीने. थोडंफार मळून घ्यायचं आहे त्या अगोदर आणि नंतरच बॉल्स करायला घ्यायचे आहेत. तर इथे 2 वाटी पिठापासून भरपूर असे चिझलिंग्स तयार होतात. तर इथे अशा पद्धतीने मी गोळे केलेले आहेत आणि थोडंफार आपल्याला लाटण्यासाठी कोरडं पीठ लागणार आहे. तर इथे सगळे गोळे झाल्याच्या नंतर हे कोरडं पीठ मी घेतलेलं आहे, याने आपण आता पोळी लाटून घेणार आहोत. तर साधारण जेवढी पातळ तुम्हाला पोळी लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची. आपण ज्या पद्धतीने जिरा शंकरपाळी करतो त्याच पद्धतीने आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे. तर साधारण इतपत मी पातळ लाटलेली आहे, आणखी लाटली तरी चालेल, पण मी थोडीफार जाडच ठेवलेली आहे. तर आता आपल्याला याचे कट करून घ्यायचे आहेत. तर ज्या पद्धतीने शंकरपाळी असते त्याच पद्धतीने केले तरी चालेल, परंतु चिझलिंग ही थोडीशी छोटी साईज असते, त्यामुळे आपल्याला छोट्या साईजमध्ये याला कट लावून घ्यायचे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी साईज करून घेऊ शकता. मी साधारण सुरीने अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. थोडेफार मोठे छोटे असले तरी चालून जातात, फक्त एकच साईज ठेवायची, म्हणजे ते तळताना करपणार नाहीत. तर साधारण अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत. पहिले सगळे आपण अशा पद्धतीने कट करून तयार करून घेणार आहोत आणि नंतरच तळायला घ्यायचे. तर इथे साधारण बऱ्यापैकी मी करून घेतलेले आहेत, साईज पहा माझी एवढी आहे.
तर आता तेल देखील आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तर आता आपण 2-3 बॅचेसमध्ये हे तळून घेणार आहोत. तर तेल आपल्याला जास्त गरम ठेवायचं नाही आहे, नॉर्मलच गरम करायचं तेल. आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये घातल्यावर देखील हे अजिबात एकमेकांना चिकटत नाही. तर अशा पद्धतीने हे आपण तळून घेऊयात. तर जास्त आपल्याला हे गोल्डन करायचे नाही आहेत, थोडाफार कलर चेंज झाला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर छोट्या साईजचे केल्यामुळे ते दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही चीजी खूप टेस्टी लागतात. तर साधारण इथे आपले गोल्डन झालेले आहेत, यापेक्षा जास्त करायचे नाही आहेत, कारण काढल्याच्या नंतर सुद्धा त्याची प्रोसेस अजून सुरूच असते, त्यामुळे यापेक्षा जास्त गोल्डन आपल्याला करायचे नाही आहेत. तर अशाच पद्धतीने मी सगळे चिजलिंग इथे तळून घेतलेले आहेत. तर तयार झालेत आपले हे चिजलिंग. तर आजची ही चिजलिंग होममेड चिजलिंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.